नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया कोल्हापूर या ठिकाणी जो काही बँडस्मन पदासाठी आजच्या डेटला पेपर झालेला तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी त्याच्या आन्सर की जी काही पार्ट क्रमांक दोन आहे त्याच्या की आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे ही जी प्रश्नपत्रिका क्रमांक आहे मित्रांनो ती आहे या ठिकाणी डी प्रश्नपत्रिका जी आहे ते डी सेट आपण आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे एक ते सदोतीस जे प्रश्न आहे त्याचे स्पष्टीकरणाचा आन्सर की जे आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे आता अडोतीस ते शंभरच्या दरम्यान जी काही मराठी आणि जिकेचे प्रश्न आहेत त्याचे स्पष्टीकरणाचा अन्सर की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे पहिला प्रश्न बघूया अडोतीस क्रमांकाचा बंगालची फाळणी कोणी केली तर ऑप्शन आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौशी आणि लॉर्ड लिटन तर बंगालची जी फाळणी आहे ती लॉर्ड कर्जन यांनी एकोणावीसशे पाच या साली केलेली आहे आणि एकोणावीसशे अकराला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती परंतु त्या ठिकाणी आपण फक्त विचारलं की बंगालची फाळणी कोणी केली तर लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केलेली आहे यानंतर दुसरा प्रश्न बघूया लीग लीगची स्थापना कोठे केली मुंबई अड्ड्यार विशाखापट्टम आणि पणजी तर होमरुड लीग जी आहे ती होमरुड लीगची जी स्थापना आहे ती या ठिकाणी अड्ड्यार या ठिकाणी झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन अड्ड्यार याचं काय असणार या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी आणि महर्षी कर्वे तर सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती महात्मा फुले यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न पळसाला पाने किती तर पळसाला पाने तीन ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया अयोग्य जोडी ओळखा आता माणसाचं लेकरू हरणाचे करडू घोड्याचे सिंगरू आणि शेळीचे कोकरू तर याचं योग्य उत्तर असणार आहे अयोग्य जोडी जे आहे ते हरणाचे या ठिकाणी करडू हे चुकीचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर गांभीर्य जो शब्द आहे तो शुद्ध पद्धतीने कशा पद्धतीने लिहिला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गांभीर्य हा जो आहे तो शुद्ध पद्धतीने ऑप्शन क्रमांक जो तीन आहे तो या ठिकाणी भला दुसरी विलांटी या ठिकाणी असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न शब्दाच्या जाती किती आहेत ऑप्शन आहेत चार आठ तीन आणि पाच तर शब्दाच्या जाती आहेत आठ ऑप्शन क्रमांक दोन आठ याचं काय असणार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर पुन्हा एकदा विचारलं आहे की पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा मग आता महेश म्हशी योग्य आहे मगर मगरी योग्य आहे चिंच चिंचोका चुकीची आणि विहीर विहिरी बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी विचारली तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी याचं चुकीची जोडी चिंच चिंचोका या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मधील पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातील आहे मिझोरम मणिपूर नागालँड आणि आसाम तर जी काही मीराबाई चानू ह्या खेळाडू आहेत ज्या की टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मधील पदक विजेत्या आहे त्या मणिपूर या राज्यामधील आहे ऑप्शन क्रमांक दोन मणिपूर याचं योग्य उत्तर आहे आता जो काही बॅन्समनचा पेपर झालेला आहे या बॅन्ड्समनच्या पेपरमध्ये पोलीस भरती प्रश्नपत्रिका पाचशे बहात्तर संच जो आहे त्यामधले बरेचसे प्रश्न जशाला तसे आलेले आहे तुम्ही पुस्तकामध्ये चेकही करू शकता ज्यांच्याकडे पुस्तक आहेत पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच त्यामधले जशास तसे जे प्रश्न आहे ते प्रश्न या ठिकाणी के आणि मराठी व्याकरणाचे आलेले आहे मी त्याचं स्पष्टीकरण देताना माझ्या लक्षात आलं आहे आणि गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण देताना मी त्या संदर्भातही तुम्हाला सांगणार आहे पाचशे बहात्तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच यामध्ये जवळपास अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा समावेश आहे म्हणजे याच्या बाहेर प्रश्न येण्याच्या तुम्हाला शक्यताच नाही कारण जास्तीत जास्त प्रश्नाचा समावेश तुम्हाला याच पुस्तकामधून करण्यात आलेला आहे आणि मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टीची यामध्ये अंतर्भूत माहिती दिलेली आहे आणि नवीन बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक या ठिकाणी असणार आहे संपूर्ण बुक स्टोरला तुम्हाला अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक तुमची ऑनलाईन जी प्रता है, प्रत आहे ती ऑनलाईन प्रत सुद्धा बुक करू शकता किंवा महाराष्ट्रभर सर्व बुक स्टोर वरती उपलब्ध आहे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे येणाऱ्या आणि आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि वरदान ठरणार तुम्हाला पुस्तक असणार संख्या नाही गणिताचा प्रश्न आहे दोन तीन पाच आणि या ठिकाणी नऊ तर दोन आहे तीन आहे पाच आहे मूळ संख्या परंतु नऊ ही मूळ संख्या नाही ऑप्शन क्रमांक दोन नऊ याचं योग्य उत्तर आहे यानंतर पंचवीसचा वर्ग विचारलाय पंचवीसचा वर्ग आपल्याला कशा पद्धतीने काढायचा पाचा पाचा, तीन करावं लागेल म्हणजे सहाशे हा पंचवीस क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया एक्कावन्न खालीलपैकी कोणते नाम समुदाय वाचक नाही समुदाय वाचक कळप आहे वर्ग आहे सैन्य आहे नदी हे समुदाय वाचक नाम नाही कारण हे जे नदी आहे ते सामान्य नाम आहे कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार नदी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न दोन वस्तू मधील साम्य किंवा सारखेपणेचा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार आहे आता दोन वस्तू मधील साम्य किंवा सारखेपणाचा वर्णन ज्या ठिकाणी केलेला असतो तो अलंकार आहे उपमा अलंकार ऑप्शन क्रमांक तीन उपमा अलंकार याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया मी पत्र लिहीन या वाक्याचा वाक्या काळ कोणता वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ आणि यापैकी नाही तर मी पत्र लिहीन लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली का नाही लिहिणार आहे का हो लिहिणार आहे म्हणजे भविष्यातली क्रिया आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन भविष्य काल याचे योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न भाषेच्या अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत तर भाषेच्या अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत जे की या ठिकाणी आपण बघितलेत ऑप्शन क्रमांक चार दोन या ठिकाणी याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत यानंतर समोरचा प्रश्न बघूया कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो राजीव गांधी इंदिरा गांधी पंडित नेहरू आणि महात्मा गांधी तर सद्भावना दिन म्हणून राजीव गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न एन हे कोणत्या देशाचे चलन आहे ग्रेट ब्रिटन जपान चीन आणि कोरिया तर एन हे जपान या देशाचे चलन आहे ऑप्शन क्रमांक दोन जपान या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे समोरचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे न्यूयॉर्क वॉशिंग्टन लंडन आणि जिनेवा तर जागतिक आरोग्य संघटना ज्यालाच आपण डब्ल्यू एच डब्ल्यू एच ओ म्हणतो मौ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं जे काही मुख्यालय ते जिनेवा या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार चिन्हे याचे योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर राज्यसभेचे जे काही पदसिद्ध सभापती आहे ते कोण असतात ऑप्शन आहेत राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपती आणि उपपंतप्रधान तर राष्ट्रपदे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि तलाठी तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून या ठिकाणी ग्रामसेवक हा काम पाहत असतो ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक याचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरविणे बंधनकारक आहे तर प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या सहा सभा भरविणे बंधनकारक आहे ऑप्शन क्रमांक एक सहा याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया सदुसष्ट खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे शिरोळ हातकलंगणे पन्नाळा आणि करवीर तर या ठिकाणी जे काही खिद्रापूर देवस्थान आहे ते शिरोळ या तालुक्यातील आहे आणि शिरोळ हा जो तालुका आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामधील आहे त्यामुळे या ठिकाणी शिरोळ याचं काय असणार आहे खिद्रापूर देवस्थान शिरोळ तालुक्यातील ऑप्शन क्रमांक एक शिरोळ याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधण्यात आला तर कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा जो आहे तो अठराशे चौऱ्याऐंशी साली बांधण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन अठराशे चौऱ्याऐंशी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत सुरेश प्रभू अश्विन वैष्णव पियुष गोयल आणि अनुराग ठाकूर तर भारताचे सध्याचे जे रेल्वे मंत्री आहे ते आहेत वैष्णव अश्विन वैष्णव ऑप्शन क्रमांक दोन अश्विन वैष्णव याचं योग्य उत्तर असणार आहे आणि सध्या रेल्वे राज्यमंत्री जर विचारलं तर राज्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे यानंतर समोरचा प्रश्न बघूया अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत म्हणजे जे काही अदर पुनावाला आहेत ते कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोणत्या कंपनीचे आहे तर सीरम इन्स्टिट्यूट पुणे या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ऑप्शन क्रमांक तीन सीरम इन्स्टिट्यूट पुणे याचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बेरी बेरी हा आजार कोणत्या अभावी होतो ऑप्शन आहे अ ब क आणि ड तर बेरीबेरी बेरी ब जीवनसत्वाअभावी हा आजार होतो ऑप्शन क्रमांक दोन ब याचे योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न चौऱ्याहत्तर इन्सुलिन हे सं, संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते स्वादुपिंड यकृत मूत्रपिंड आणि प्लेया तर इन्सुलिन हे जे काही संप्रेरक आहे मित्रांनो ते संप्रेरक स्वादुपिंड या अवयवातून निर्मित होते म्हणजे स्वादुपिंडामध्ये त्याची निर्मिती होत असते ऑप्शन क्रमांक अ स्वादुपिंड याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही पेंच आहे नागपूर या ठिकाणी मेळघाटही आहे आणि ताडोबाई आहे परंतु रणथंबोर हे महाराष्ट्र राज्यातील व्याघ्र अभयारण्य नाही ऑप्शन क्रमांक दोन रणथंबोर याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया कसा है स्तर है। है हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे चंद्रपूर नागपूर गडचिरोली आणि गोंदिया तर हेमलकसा कुठे आहे तर हेमलकसा हे या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन गडचिरोली याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यातील आहे ऑप्शन आहे अहमदनगर नाशिक ठाणे आणि नंदुरबार तर कळसुबाई हे जे शिखर आहे ते अहमदनगरमधील अकोले या तालुक्यामध्ये आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ अहमदनगर याचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया अठ्यात्तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी पुणे या शहरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया इंद्रावती नदी ही महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे तर इंद्रावती नदी महाराष्ट्राबरोबर छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून वाहते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्याचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे जे की गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जे काही नक्षलवाद्याच्या विरोधात जे बल तयार करण्यात आलेलं आहे ते आहे सी साठ बल ऑप्शन क्रमांक तीन सी सिक्स्टी याचं योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया एक्क्याऐंशी शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात तर याचं उत्तर असणार आहे सामासिक शब्द ऑप्शन क्रमांक तीन सामासिक शब्द याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते सामान्य नाम आहे सामान्य नाम म्हणजेच काय सामान्य नाम जातीवाचक असतं आणि जातीवाचक या ठिकाणी मुलगा पहिला ऑप्शन क्रमांक एक मुलगा हे सामान्य नामाचं या सा ठिकाणी उदाहरण आहे यानंतर समोरचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखा कडू सुंदर हुशार आणि पोट तर कडू सुंदर हुशार हे तीनही काय आहेत विशेषण आहेत परंतु पोट हा विशेषण नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार पोट याचं चा काय असणार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया चौऱ्याऐंशी पुढील म्हण पूर्ण करा असेल तेव्हा दिवाळी नाही तर सिमगा ऑप्शन क्रमांक तीन सिमगा याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया शहाऐंशी दाल सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश राजस्थान आणि मध्य प्रदेश तर दाल सरोवर जे आहे ते जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक जम्मू काश्मीर याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे पुणे मुंबई नाशिक आणि नागपूर तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक याचं काय असणार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया राज्यसभेच्या राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे ऑप्शन आहे दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे सत्तर तर या ठिकाणी राज्यसभेची जी सदस्य संख्या आहे ती आहे दोनशे पन्नास ऑप्शन क्रमांक एक दोनशे पन्नास याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया सर्वात मोठा ग्रह कोणता बुध गुरु शनि आणि शुक्र तर सर्वात मोठा ग्रह आहे गुरु ऑप्शन क्रमांक दोन गुरु याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणवीसशे चाळीस एकोणवीसशे बेचाळीस एकोणवीसशे चौवेचाळीस आणि एकोणवीसशे सहेचाळीस चले। तर चलेजाव ही जी चळवळ आहे ती एकोणवीसशे बेचाळीस या साली सुरू झाली ऑप्शन क्रमांक दोन एकोणवीसशे बेचाळीस याचं योग्य उत्तर आहे यानंतर काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली सुरत मुंबई लखनौ आणि दिल्ली तर काँग्रेसमध्ये जी काही फूट आहे ती फूट या ठिकाणी सुरत अधिवेशनापासून पडलेले एकोणवीसशे सातचं जे अधिवेशन होतं सुरत अधिवेशन त्यामधनं काँग्रेसमध्ये फूट पडली ऑप्शन क्रमांक एक सुरत याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न मदामा भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज प्रथमतः कुठे फडकवला लंडन स्टुटगार्ड वॉशिंग्टन आणि ऑकलँड तर स्टुटगार्ड या ठिकाणी मदामा मॅडम यांनी हा जो काही राष्ट्रध्वज आहे तो फडकवला तर पहिल्यांदा ऑप्शन क्रमांक दोन स्टुटगार्ड याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहे सरोजिनी नायडू कुर्बान हुसेन, गांधी आणि मौलाना आझाद तर धाना, धारासना सत्याग्रह आहे त्याचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं ऑप्शन क्रमांक एक सरोजिनी नायडू याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते सात पंधरा वीस आणि पंचवीस तर पाक्षिक हे पंधरा दिवसाला आणि साप्ताहिक हे सात दिवसाला सात दिवसाला साप्ताहिक आणि पंधरा दिवसाला पाक्षिक हे प्रकाशित होतं त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पाक्षिकचं ऑप्शन क्रमांक दोन पंधरा दिवस याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न कोणत्या पिलास बछडा म्हणतात तर हत्तीच्या पिलेला घोड्याच्या पिल्ला वाघाच्या पिलेला आणि सिंहाच्या पिल्याडा तर या ठिकाणी बछडा जो आहे तो वाघाच्या पिलेला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन वाघाचा पिल्लू याला बछड म्हटलं जातं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालीपैकी कोणत्या पिल्लास शावक म्हणतात कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात गाय हरिण मांजर आणि शेळी तर हरणाच्या पिल्ला या ठिकाणी शावक म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन हरिण या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यातील नाम ओळखा तर काय सुंदर देखावा आहे हा देखावा हा काय असणार आहे या वाक्यातील नाम असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन देखावा याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न जया अंगी मोठे पण यातना कठीण या बोळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा तया या शब्दाला या ठिकाणी काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे आणि तया हा जो शब्द आहे या ठिकाणी सर्व नामांचं कार्य करतोय ऑप्शन क्रमांक दोन सर्व नाम याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा परीक्षा शहरीकरण आधुनिक आणि प्रतिध्वनी तर परीक्षा शहरीकरण प्रतिध्वनी हे शुद्ध शब्द आहे परंतु आधुनिक या ठिकाणी आधुनिक असायला पाहिजे आधुनिक ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी अशुद्ध शब्द असणार आहे यानंतर समोरचा आणि शेवटचा प्रश्न बघूया पुढील वाक्प्रचार पूर्ण करा हाडाचे डॅ डॅश करणे लाकडे पाने काडे आणि फुले तर हाडाचे काडे करणे ऑप्शन क्रमांक तीन काडे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने मराठी आणि जी केचे जे काही सर्व प्रश्न आहेत त्याचं स्पष्टीकरण जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे या आधीचे जे काही प्रश्न आहे त्याचेही स्पष्टीकरण आपण घेतलेलं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही बघितलं नसेल त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता आता अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे स्पष्टीकरण आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत मिळून जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद